शब्दमर्यादेपेक्षा कमी प्रकारची संचित वारंवारता वितरण सरणीचा आज आपण अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी आपल्याला या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे. इयत्ता 9वीतील एका शाळेतील 50 विद्यार्थ्यांच्या प्रथम घटक चाचणीत 40 पैकी मिळवलेल्या गुणांची इथं या ठिकाणी सारणी तयार केलेली आहे. या ठिकाणी वर्ग घेतलेला आहे 0 ते 10, 10 ते 20, 20 ते 30, 30 ते 40, आणि त्यांची वारंवारतासुद्धा या ठिकाणी दिलेली आहे. पहिल्या वर्गाची वारंवारता 2 आहे, दुसऱ्याची 10 आहे, 12 आहे, नंतर तिसऱ्या वर्गाची वारंवारता 20 आहे, त्यानंतर शेवटच्या वर्गाची वारंवारता 16, असे एकूण 50 विद्यार्थ्यांची ही सारणी तयार केलेली आहे. आता या सारणीवरून आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी मिळवायची आहे. रिकाम्या जागा आपण या ठिकाणी भरू. तर या ठिकाणी पहिली रिकामी जागा पहा. 10 ते 20 या वर्गाची खालची वर्गमर्यादा ही 10 आहे आणि वरची वर्गमर्यादा 20 आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, 10 पेक्षा कमी गुण मिळवणारे विद्यार्थी हे किती आहेत? तर या ठिकाणी आपल्याला वारंवारता वितरण सारणीमध्ये वारंवारता 2 दिलेली होती, म्हणजेच 10 पेक्षा कमी गुण मिळवणारे विद्यार्थी हे 2 आहेत. त्यानंतर 20 पेक्षा कमी गुण मिळवणारे विद्यार्थी, म्हणजेच आधीच्या वर्गाची वारंवारता आणि त्या वर्गाची वारंवारता यांची बेरीज करावं लागेल, म्हणजे 2 अधिक 12 = 14. 14 विद्यार्थ्यांना 20 पेक्षा कमी गुण मिळालेला आहे. त्यानंतर 30 पेक्षा कमी गुण मिळवणारे विद्यार्थी, म्हणजेच आधीच्या वारंवारता वितरण सारणीची एकूण संचित वारंवारता आणि त्या वर्गाची वारंवारता, म्हणजेच जवळपास किती आले ते 14 अधिक 20 म्हणजे 34 विद्यार्थ्यांना 30 पेक्षा कमी गुण मिळालेला आहे. त्यानंतर आपण 40 पेक्षा कमी गुण मिळवणारे विद्यार्थी किती आहे? तर या ठिकाणी आपल्याला आधीच्या वर्गाची एकूण संचित वारंवारता ही 34 आहे आणि त्या वर्गाची वारंवारता 16 आहे, म्हणजे 34 आणि 16 यांची बेरीज 50. तर या पद्धतीने आपण विद्यार्थी शोधले की 40 पेक्षा कमी गुण मिळवणारे विद्यार्थी हे किती आहे? 50. तर यावरून आपल्याला असं लक्षात येतं की एखाद्या विशिष्ट वर्गाची वारंवारता आणि त्याच्या आधीच्या सर्व वर्गाच्या वारंवारता यांच्या बेरजेला त्या वर्गाची वरच्या वर्गमर्यादेपेक्षा कमी प्रकारची संचित वारंवारता असं म्हणतात. हिला पेक्षा कमी प्रकारची संचित वारंवारता सुद्धा असं म्हणतात. आता पुढे, वरच्या वर्गमर्यादेपेक्षा कमी संचित वारंवारताचा अर्थ काय नेमका, तो आपण अर्थ पुढील तक्त्यावरून पाहणार आहोत. तर या ठिकाणी वर्ग दिलेला आहे 0 ते 10 आणि त्यापुढे संचित वारंवारता 2 आहे, म्हणजे याचा अर्थ काय की 2 विद्यार्थ्यांना याच्यातला 0 आणि 10 याच्यातला वरचा वर्ग जो आहे तो 10 आहे, म्हणजेच 2 विद्यार्थ्यांना 10 पेक्षा कमी गुण मिळालेला आहे असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर पुढचं 10 ते 20 यामध्ये संचित वारंवारता 14 दिलेली, म्हणजेच आधीचे 2 आणि त्या वर्गाची 12 म्हणजे एकूण 14, मग 14 विद्यार्थ्यांना या ठिकाणी 20 पेक्षा कमी गुण मिळालेला आहे. त्यानंतर पुढचा वर्ग 20 ते 30 यामध्ये आपल्याला 14 अधिक 20 म्हणजे 34, म्हणजे याचा अर्थ काय की 34 विद्यार्थ्यांना 30 पेक्षा कमी गुण मिळालेला आहे. त्यानंतर 30 ते 40 यामध्ये आधीचे 34 आणि त्या वर्गाची वारंवारता 16 यांची बेरीज 50, म्हणजे याचा अर्थ काय की 50 विद्यार्थ्यांना 40 पेक्षा कमी गुण मिळालेला आहे असा त्याचा अर्थ होतो. अशा पद्धतीने आपण वरच्या वर्ग मर्यादेपेक्षा कमी संचित वारंवारता वितरण सारणीचा अभ्यास केलेला आहे. खालच्या वर्गमर्यादे एवढी किंवा त्यापेक्षा जास्त संचित वारंवारता सारणीचा अभ्यास ह्या तक्त्यावरून आपण करणार आहोत. तर या ठिकाणी हा एक सारणी दिलेली आहे, वर्ग दिलेले आहेत वारंवारता, संचित वारंवारता. तर पहिला वर्ग पहा, या ठिकाणी 0 ते 10 संचित वारंवारता 2 आहे, संचित वारंवारता त्यापुढे आपण 50 लिहिले आहे, म्हणजे कारण एकूण विद्यार्थी मागच्या उदाहरणावरून आज आपण ते पाहत आहोत, एकूण विद्यार्थी 50 आहेत, म्हणून आपण त्या ठिकाणी सुरुवातीला 50 घेतलेले आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो की 0
किंवा शून्यापेक्षा जास्त गुण घेणारे जे विद्यार्थी आहेत ते किती आहेत 50. यानंतर आपण आता पुढचा म्हणजेच 50 विद्यार्थ्यांना शून्य किंवा शून्यापेक्षा जास्त गुण मिळालेले आहे असा त्या खालची वर्गमर्यादा एवढी किंवा खालच्या वर्गमर्यादेपेक्षा जास्त असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर पुढचा वर्ग 10 ते 20 यामध्ये वारंवारता 12 दिलेली आहे आणि त्या आधीची संचित वारंवारता 50 आहे म्हणजेच त्या वर्गाची संचित वारंवारता 50 वजा आधीच्या वर्गाची वारंवारता 2 एकूण 48. याचा अर्थ काय होतो की 48 विद्यार्थ्यांना 10 किंवा 10 पेक्षा जास्त गुण मिळालेले आहे असा त्याचा अर्थ. त्यानंतर आपण 20 ते 30 या वर्गाची वारंवारता 20 आहे आणि संचित वारंवारता आपण 48 वजा आधीच्या वर्गाची वारंवारता 12 असे एकूण 36. म्हणजेच याचा अर्थ काय की 36 विद्यार्थ्यांना 20 किंवा 20 पेक्षा जास्त गुण मिळालेले आहे. त्यानंतर 30 ते 40 या वर्गाची वारंवारता 16 आहे आणि संचित वारंवारता आपण काढूया आधीच्या वर्गापर्यंतची संचित वारंवारता 36 वजा आधीच्या वर्गाची वारंवारता 20 बरोबर किती आले 16. याचा अर्थ 16 विद्यार्थ्यांना 30 किंवा 30 पेक्षा जास्त गुण मिळाले.